Hello friends, today we are going to learn how to ask questions using do and does. While learning English grammar, this is most important topic. Here, first sentence is you go to school. And in this sentence is in the simple present tense. यू गो टू स्कूल, तू शाळेत जातोस. आणि त्याच्यावरून काय केलेलं आहे, या ठिकाणी क्वेश्चन हॅव फॉर्म, म्हणजे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. यू गो टू स्कूल, हियर डू हॅज यूज्ड डू यू गो टू स्कूल. हियर द सब्जेक्ट इज यू, सो हियर डू हॅव यूज्ड, म्हणजे जेव्हा यू हा सब्जेक्ट असतो तेव्हा डू यूज केलेला असतो आणि त्यानंतर मेन व्हर्ब वापरलेला असतं. लक्षात ठेवायचं या ठिकाणी डू, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर मेन व्हर्ब असतं. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे, वी हॅव सीन, ही गोज टू स्कूल, तो शाळेला जातो. आता या ठिकाणी गोज आहे, या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट आहे ही, म्हणून या ठिकाणी सब्जेक्टच्या पूर्वी काय यूज केलेलं आहे, डज यूज केलेला आहे. डज ही गो टू स्कूल, या ठिकाणी गोज आहे, पण या ठिकाणी ई एस जो आहे तो या ठिकाणी एस यूज केलेला आहे डजमध्ये, म्हणून या ठिकाणी डजनंतर सब्जेक्ट आणि त्यानंतरसुद्धा काय करायचं आहे, मेन व्हर्ब यूज करायचं आहे. सी थर्ड सेंटेन्स, दे रीड अ लेसन. दे इज प्लुरल सब्जेक्ट, दे रीड अ लेसन, सो हियर रीड इज ओनली रिटन ॲज आर ई ए डी रीड, देर इज नॉट येस ॲज अ सफिक्स. या ठिकाणी सब्जेक्ट हा प्ल्युरल आहे म्हणून या ठिकाणी डू यूज केलेला आहे आणि हियर मेन व्हर्ब हॅज यूज्ड, या ठिकाणी मेन व्हर्ब यूज केलेला आहे. रिमेंबर दिस, यू हॅव टू रिमेंबर दिस मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. रिमेंबर डज ही सब्जेक्ट असेल तर काय यूज करायचं आहे, तुम्ही सुरुवातीला डज यूज करायचं आहे. डज शी, वेअर देअर इज सब्जेक्ट शी, यू हॅव टू यूज डज. डज इट, डज राजू, अँड देन क्वेश्चन मार्क ऑर रिमेनिंग सेंटेन्स. डज एनी सिंग्युलर सब्जेक्ट, कोणतंही सिंग्युलर सब्जेक्ट असेल, म्हणजे या ठिकाणी ही, शी, इट, राजू हा सिंग्युलर आहे, मग त्यापूर्वी काय यूज करायचं आहे, डज यूज करायचं आहे. अँड वेन देर इज प्लुरल सब्जेक्ट, डू यू, डू वी, डू दे, डू बॉईज, बिकॉज बॉईज इज अ प्लुरल, सो वी हॅव टू यूज डू. एनी प्लुरल सब्जेक्ट म्हणजे कोणताही प्लुरल थिंग असेल त्याच्या आधी काय यूज करायचं आहे, तुम्ही डू यूज करायचं आहे. सी सम एक्झाम्पल्स, डू यू लाईक बनाना, डू दे राईट अ लेटर, डू वी कम एव्हरी डे, डू बॉईज रन फास्ट. हिअर आर ऑल सब्जेक्ट्स आर इन द प्लुरल फॉर्म, सो हियर डू हॅज यूज हियर. लेट अस सी, डज ही रीड अ बुक, ही इज अ सिंग्युलर फॉर्म, शी अल्सो सिंग्युलर फॉर्म, इट अल्सो सिंग्युलर फॉर्म, राधा इज अल्सो सिंग्युलर फॉर्म, बिकॉज ऑफ दिस डज हॅज यूज हियर. म्हणजे जेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा डज यूज करायचा आहे आणि जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असेल तेव्हा काय यूज करायचं आहे, तुम्ही डू यूज करायचं आहे. थँक्यू.